निवासा फाटा परिसरात एकाच वेळी तीन ठिकाणी हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायावरती छापा, सात पीडित परप्रांतीय मुलींची सुटका। डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई। निवासा फाटा परिसरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता अशी गुप्त माहिती मिळाली। त्यावरून नेवासा फाटा परिसरातील हॉटेल पायल, हॉटेल नामगंगा, हॉटेल तिरंगा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचा समक्ष छापा टाकून सात पीडित परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली। त्यानुसार आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। एकाच वेळी तीन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीनं छापा टाकण्यात आला। या कारवाईमुळे नेवासा परिसरात आणि शहरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धावे दणाणले आहेत। सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक माननीय स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पीआय प्रताप दराडे, पीआय हर्षवर्धन गवळी, पीआय विजय करे, पीआय विलास पुजारी, एपीआय माणिक चौधरी आणि इतर पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी केली आहे। प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर।